आता आपण बघणार आहोत राज्यासह देशभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला एनसीबीने ताब्यात घेतलंय. शोविक हा रिया चक्रवर्तीचा भाऊ असून आज सकाळी 6:30 एनसीबीने रियाच्या घरी धाड मारली. तब्बल 4 तास तपास केल्यावर शोविकला ताब्यात घेण्यात आलंय. चक्रवर्तीचा भाऊ हा रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती अशा पद्धतीनं आता एनसीबीच्या कारवाईला त्याला ताब्यात घेऊन वेग आल्याचं बघायला मिळत आहे. शोविक चक्रवर्तीचे ड्रग्ज संदर्भातले संबंध यापूर्वीच उघड झालेले आहेत. त्या माहितीच्या आधारे एनसीबीने शोविकला ताब्यात घेतला आहे. शोविकचा ड्रग्ज खरेदी विक्रीशी संबंध असल्याचा अटक आरोपींच्या चौकशीत उघड झाला आणि त्याचमुळे एनसीबीने ही कारवाई केली आहे. शोविक चक्रवर्तीला एनसीबीने ताब्यात घेतल्यामुळे आता रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण रिया आणि शोविक यांच्यातील ड्रग्ज संबंधीचं मोबाईल चॅट यापूर्वीच समोर आलंय. त्यामुळे आता एनसीबीकडून रियालाही ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. एनसीबीच्या पथकानं सकाळी 6:30 सुमारास रिया चक्रवर्तीच्या घरावर धाड टाकली. तब्बल 4 तास एनसीबीकडून रियाच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. रियाच्या घरी एनसीबीची टीम दाखल झाल्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला. या टीममध्ये महिला अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. ही बाब विशेष यासाठी की महिला आरोपीला अटक करताना महिला कर्मचारी सोबत असणं सक्तीचं असतं. आता रियाला कधी ताब्यात घेतलं जाणार हे बघावं लागेल. अभिनेता सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून आज सकाळपासूनच वेगवान कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे रिया चक्रवर्ती ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक घडामोडी वेगानं घडत आहेत. ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने कारवाईचा धडाका लावलाय. एनसीबीने सुशांत सिंग राजपूतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडालाही ताब्यात घेतलाय. ड्रग्ज प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेण्यापूर्वी आज सकाळी एनसीबीच्या टीमनं त्याच्या घराचीही कसून झडती घेतली. त्यामुळे एनसीबी आज मोठी कारवाई करणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं होतं. या झडतीत नेमकं काय हाती लागलं याविषयी मात्र एनसीबीनं कोणतीही माहिती दिलेली नाहीये. सुशांत मृत्यू प्रकरणात आता तपासाला वेग आल्याचं दिसतंय. सुशांतचे मानसोपचार तज्ज्ञ सुजेन वॉकर यांची 8 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. डीआरडीओ गेस्ट हाऊसवर सुजेन वॉकरची चौकशी करण्यात आली. तर 8 तासांच्या चौकशीनंतर सुजेन वॉकर डीआरडीओ गेस्ट हाऊस मधून बाहेर आल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. सुशांत मृत्यू प्रकरणाच्या तपासात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. दरम्यान सुशांत सिंग राजपूतनं जूनच्या पहिल्या आठवड्यात औषध घेणं बंद केलं होतं अशी माहिती समोर येते. सुशांत उपचार घेत असलेल्या दोन्ही मानसोपचार तज्ज्ञांनी सीबीआयकडे आपला जबाब नोंदवलाय. भाजप आमदार राम कदम यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. यासंबंधीचं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे. ड्रग्ज आणि तस्करांबाबत कदमांना बरीच माहिती असल्याचंही सचिन सावंत यांनी म्हटलंय. दरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना प्रत्युत्तर दिलंय. नार्को टेस्ट करण्यास माझी तयारी आहे अशा शब्दांमध्ये राम कदम यांनी सचिन सावंतांच्या मागणीला उत्तर दिलंय. दरम्यान भाजप कनेक्शनवरही राम कदम यांनी सचिन सावंतांवरती पलटवार केलाय. अभिनेत्री कंगना राणावतच्या आरोपांना आज शिवसेना नेते संजय राऊत उत्तर देणार आहेत. दुपारी 1 वाजता संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर भाष्य करणार आहेत. अभिनेत्री कंगनानं मुंबई पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्याचा मनसे नेते अमय खोपकर यांनी समाचार घेतलाय. खोपकर यांनी कंगनाचं नाव न घेता एक ट्विट केलंय. माझ्या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही पंगा घेऊ नये असं खोपकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी कंगनाला इशारावाजा सल्ला दिलाय. कंगनावर चहूबाजूनी टीकेची झोड उठली आहे. अभिनेता रितेश देशमुखनंही मुंबई हिंदुस्थान आहे असं ट्विट केलं आहे. दरम्यान ट्विटर मुंबई मेरी जान असा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय. अभिनेत्री रेणुका शहाणेनंही कंगनाला ट्विटरवरून उत्तर दिलंय. मुंबईमुळेच बॉलिवूड स्टार होण्याचं तुझं स्वप्न पूर्ण झालंय, त्यामुळे या शहराबद्दल थोडा तरी आदर दाखवण्याची तुझ्याकडून अपेक्षा आहे असं रेणुका शहाणे म्हणाल्यात. उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणत त्यांनी तिच्यावर टीका केली आहे. अभिनेत्री दिया मिर्झानंही ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई मेरी जान असं तिनं म्हटलंय. मी गेली 20 वर्ष इथे राहते आणि काम करत आहे. वयाच्या 19व्या वर्षी मी इथे आले आणि या शहरानं मला आपल्या मिठीत घेतलं आणि सुरक्षित ठेवलं. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं ही कंगनाला सडेतोड उत्तर दिलं आहे. मुंबईनं अनेकांना ओळख दिल्याची आठवण उर्मिलानं कंगनाला करून दिली आहे. आमची मुंबई आणि जय महाराष्ट्राचा हॅशटॅग देत उर्मिलानं ट्विटरवरून कंगनाला चांगलं सुनावलंय.
ज्या शहराने नाव दिलं, ओळख दिली, मान दिला आणि जगण्याला अर्थ दिला त्या माझ्या मुंबई शहराचा मला अभिमान आहे। जे जे आले त्यांना सामावून घेण्याचा मोठेपणा दाखवला आहे या शहराने। कृतज्ञता दाखवता येत नसेल तर कृतघ्न तरी होऊ नका असंही अभिनेता जितेंद्र जोशी यांनी म्हणत कंगनावरती टीका केली आहे। कंगनाच्या वक्तव्यानंतर मराठी कलाकारांनीही आपला संताप व्यक्त केल्याचं बघायला मिळते। दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांनीही ट्विटरवरून कंगनावर टीका केली आहे। या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतलं आणि कित्येकांना पायदळही तुडवलं याची त्यांनी आठवण करून दिली आहे। सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत वार्तांकन करताना वृत्तवाहिन्यांनी संयम बाळगावा आणि तपासावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा मुंबई हायकोर्टाने व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौरांची बैठक बोलावली आहे। पुण्यातली कोरोना स्थिती का बिघडत चालली याचा पवार आढावा घेणार आहेत। काल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं आत्मक्लेश आंदोलनही केलं होतं। माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरती गंभीर आरोप केले। महापौरांनी कंपनीची स्थापना केल्यानंतर त्यांच्या कंपनीला महापालिकेचे कंत्राट मिळालं आहे असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। त्यांच्या कंपनीच्या कार्यालयाच्या पत्त्यावर 8 बोगस कंपन्या रजिस्टर्ड असल्याचंही त्यांनी म्हटलंय। कल्याण डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी महावितरण विरोधात ठिय्या आंदोलन केलं। वाढीव वीज बिल माफ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। तसंच वाढीव बिलासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र आणि पोस्ट कार्ड पाठवलं जाणार असल्याचंही भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। राज्याचे आपत्ती मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली। त्यानंतर आता उपाययोजना करण्याचे प्रशासनाला त्यांनी निर्देश दिले। रस्ते, शाळा, सार्वजनिक इमारती यांचे वेगवेगळे प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवण्यास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। शेती, घरं, जनावरं याबाबतचा नुकसानीचा प्राथमिक अंदाज शनिवारपर्यंत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत। काल पाहणी दरम्यान सुरमोरा या गावात विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून निधीचं वाटपही करण्यात आलं। राज्यातल्या कोरोना स्थितीबाबत महत्वाची बातमी। राज्यात 24 तासांमध्ये आज 18,105 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे। राज्यात एकूण 2,05,428 ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 72.58% पोहोचलंय। मुंबई मेट्रो 3 मार्गिकेवरील विधान भवन स्थानकाचे 75% काम पूर्ण झालंय। या स्थानकावरून दररोज 75,000 अधिक प्रवासी प्रवास करू शकणार आहेत। पॅकेज 1 अंतर्गत हुतात्मा चौक, चर्चगेट आणि कफ परेड या मेट्रो स्थानकांची कामं देखील वेगात सुरू असल्याचं MMRCचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांनी म्हटलंय। आणि महत्वाच्या बातम्यांसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा News 18 लोकमत। आपण पाहताय News 18 लोकमत। स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बघत आणखीन काही महत्वाच्या बातम्या थोडक्यात। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 14 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। तर अधिवेशन सुरू होण्यापूर्वी लोकसभा सचिवालयाच्या वतीनं खासदारांच्या कुटुंबियांसाठी SOP जारी करण्यात आली आहे। काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली। या चकमकीत आतापर्यंत 1 दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळते। तर दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या चकमकीत 1 जवान जखमी झाल्याचं कळत आहे। आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी News18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या।